खुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर छापेमार कारवाई करत पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका केली. तर यातील आरोपी महिला रेखा उर्फ अनिता पाचपोर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच खुडकेश्वर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. खुडकेश्वर हद्दीतील जुना नरसारा रोड संत ज्ञानेश्वर नगर प्लॉट येथे रेखा उर्फ अनिता पाचपोर ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलांना पैशाची आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून पीडित महिलांना ग्राहक पुरवून देहव्यापार करवून घेत होती अशी माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून या ठिकाणी पंटर ग्राहक पाठवून धाड टाकली असता यातून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच महिला आरोपी रेखा उर्फ अनिता हरिभाऊ पाचपोर वय 60 वर्ष राहणार जुना नरसाळा रोड संत ज्ञानेश्वर नगर प्लॉट 35 खुडकेश्वर हिने पीडितांना पैशाची आमिष देऊन स्वतःची आर्थिक फायद्याकरिता बोलवून आपल्या राहत्या घरामध्ये देहव्यापारास जागा उपलब्ध करून देऊन पीडित मुलींना ग्राहकास पुरवून देहव्यापार करून घेताना मिळून आल्याने सदर महिला आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास खुडकेश्वर पोलीस करीत आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ललिता तुळसे सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा येथे कार्यरत आहे. दिनांक 16/5/2022 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की न्यू नरसारा रोड संत ज्ञानेश्वर नगर येथे पोलीस स्टेशन खुडकेश्वर हद्दीमध्ये एक महिला स्वतःच्या घरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करत आहे अशा माहितीवरून आम्ही पोलीस स्टॉपसह त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी कारवाई केली. त्यामध्ये दोन पीडित मुली आम्हाला आढळून आल्या. पीडित मुलींना ताब्यात घेतलं आणि सविस्तर विचारपूस केली तर त्या आरोपित महिलेने त्या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापार त्यांच्याकडून करून घेत आहे असे निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये त्या महिला आरोपीस आम्ही अटक केली ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही पोलीस स्टेशन खुडकेश्वर इथे त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.